कर्नाळा बँक घोटाळा हा केवळ 65 खात्यांपुरता मर्यादित नसून त्याचे पालेमुळे खोलवर आहेत. या घोटाळ्यामध्ये शेकापचे इतर नेते सुद्धा भागीदार आहेत. आमदार बाळाराम पाटील यांच्या नावाने ओव्हरड्राफ्टने पैसे काढण्याचे आल्याच्या एंट्री आमच्या हाती लागल्या आहेत, असा आरोप भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. महाविकास आघाडीकडून माजी आमदार विवेक पाटील यांना पाठीशी घातलं गेल्याचं सांगत राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं. मंगळवारी रात्री ईडीने कर्नाळा बँकेतून मनी लॉन्ड्रिंग केल्याच्या आरोपावरून माजी कर्नाळा बँकेचे अध्यक्ष माजी आमदार विवेक पाटील यांना अटक करण्यात आली. या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी यांनी बुधवारी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेला भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण षडभगत, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, राज पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांचे बुडवलेले जवळपास आता 528 कोटी रुपये, या रकमेचा जो अपहार विवेक पाटील यांनी केलाय, या संदर्भामध्ये गेले वर्ष दीड वर्ष हे पोलीस तक्रार होऊन देखील कुठली कारवाई होत नव्हती. तक्रारी ठेवीदारांच्या त्याच्याही आधी 6 महिन्यापासून होत होत्या, पण फेब्रुवारीमध्ये या संदर्भातली तक्रार दाखल झाली. फेब्रुवारी 2020 तक्रार दाखल होऊन देखील या संदर्भात कोणत्याही पद्धतीची कारवाई होत नव्हती. केवळ चौकशी सुरू आहे. आम्ही सातत्यानं वारंवार सांगत होतो की हे जे पैसे विवेक पाटलांनी लाटलेत, हे पैसे कुठे गेलेत तपास करा, अन्यथा विवेक पाटील यांनी स्वतःचं राहतं घर स्वतःच्या सोयऱ्याला विकलं आणि त्यात भाड्यानं राहायला गेले, असा जर थर्ड पार्टी इंटरेस्ट ते क्रिएट करायला गेले तर या पैशाचा तपास लागणार नाही आणि याच्यामुळे हे पैसे मिळायला अडचण होईल. अशा पद्धतीची ही सातत्यानं आम्ही प्रतिक्रिया व्यक्त करत होतो. पण महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या सरकारनं यांना सातत्यानं संरक्षण दिलं आणि यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. शेतकरी कामगार पक्षाच्या एकाही नेत्यानं यांच्या विरोधामध्ये आवाज उठवला नाही. महाविकास आघाडीचा एकही नेता हे पैसे गेले कुठे या बाबतीमध्ये गेले दीड वर्ष बोलायला तयार नव्हता. शेवटी जी एन्फोर्समेंट डायरेक्टरकडे सन्माननीय किरीटजी सोमय्या यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जी तक्रार केली, त्या तक्रारीच्या मुळे एन्फोर्समेंट डायरेक्टरनी आता याच्या संदर्भामध्ये त्यांना ताब्यात घेतलं आहे. अपेक्षा अशी आहे की आता हे पैसे गेले कुठे, मनी ट्रेल त्याचा सगळ्या तपास करून ते पैसे त्याच्यातून निर्माण झालेली संपत्ती जप्त केली जातील आणि त्याच्या लिलावातून कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांचे पैसे परत दिले जातील. खरं तर या बँकेच्या ठेवीदारांना जो विश्वास या ठिकाणी होता की याचा तपास लवकरात लवकर होईल, याचा भ्रमनिरस्त महाविकास आघाडीच्या सरकारनं केलेला आहे. या सगळ्यामधल्या कालावधीमध्ये विवेक पाटील यांनी कोर्टामध्ये ॲफिडेविट दिलेले आहेत की हे सगळे पैसे आहेत मी वापरलेले आहेत आणि मी माझी प्रॉपर्टी विकून ते जप्त करायला भरायला तयार आहे. अशा वेळेला सरकारनं इंटरव्हीन करायला पाहिजे होतं आणि सरकारनं इंटरव्हीन करून या आधारे ठेवीदारांचे पैसे मिळवून देण्यासाठी परत मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे होता. दुर्दैवानं सरकारने या बाबतीमध्ये काही चालचाल केलेली नाही आणि त्यामुळे सन्माननीय महेश बालदीजी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आता कोर्टामध्ये धाव घ्यायची ठरवलं आहे आणि कोर्ट मॉनिटर्ड इन्क्वायरी केली पाहिजे यासाठी आम्ही तयारी केलेली आहे. ईडीनं आपला तपास केला आहे, ईडी आपला तपास पुढे चालू ठेवेल, पण ठेवीदारांचे पैसे परत मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून आता तरी सरकारनं पुढाकार घेतला पाहिजे आमची भावना आहे. आणि आमचा सरकारवरती विश्वास नाही, पण जी लोकशाही प्रक्रिया आहे या प्रक्रियेच्या अधीन राहून ठेवीदारांना पैसे परत मिळवून देणं ही आमची जबाबदारी आहे आणि त्याच्यासाठी जे पाऊल उचलावं लागेल ते आम्ही उचलू. नाही, त्यांच्या प्रॉपर्टी अटॅच करा, ते कोर्ट मॉनिटर करा आणि मग त्याच्या त्या विकून ठेवीदारांना पैसे द्या, याच्याकरताच कोर्टात जाणार. कारण हे CIDचं काम मला वाटत नाही अजून 2 वर्षात पूर्ण होईल आणि लोकांना भ्रमनिरास होईल पैसे न मिळाले तर. आणि आम्ही हेच आम्हाला विवेक पाटलाची राजकारण म्हणून आम्ही लढत नाही आहोत. आम्ही त्या ठेवीदारांचे, कष्टकऱ्यांचे, गोरगरिबांचे पैसे शेवटचा रुपया मिळेपर्यंत आम्हाला संघर्ष करायचा. अटक हा एक त्यातला पार्ट आहे, म्हणजे ज्यांनी गुन्हा केला त्याला शिक्षा व्हायला पाहिजे तुम्हाला आणि मला सगळ्यांना वाटतं, त्यातला भाग आहे. पण पैसे मिळवणं म्हणजे त्यांनी निवडणुका लढल्या असतील, त्यांनी काय केलं, त्यांनी स्वतःच्या नावावर जमिनी घेतल्या त्या विकाव्यात आणि लोकांचे ठेवीदारांचे पैसे द्यावेत, हीच मागणी आमची. आजपर्यंत तुम्ही महाविकास आघाडीतले जे घटक आहेत प्रमुख
शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्यापैकी कुठल्याही नेत्यांनी या ठेवीदारांच्या पैशाकरता कधी आवाज उठवला असं ऐकलं का गेल्या 3 वर्ष? का या परिसरामध्ये काम करणाऱ्या लोकांचं या या ठिकाणच्या स्थानिक प्रतिनिधित्व त्या पक्षाचे करणाऱ्यांची जबाबदारी नव्हती की त्यांनी याच्याकरता लक्ष द्यावं? पण असं झालं नाही, दुर्दैव आहे. उलट त्यांना पाठीशी घालतात, उलट त्यांना नेत्यांकडे नेऊन यांना अटक नाही व्हावी, यांना संरक्षण, जी काय उरली सुरलेली मतं आहेत त्या मतांवर आपलं पुढचं राजकारण होत आहे का याच्याकरता चाललेला मूर्खपणाचा कळस आहे असं मी तुम्हाला सांगतो. लोकांची काही पडलेली नाही, डिपॉझिटरची काही पडलेली नाही, सर्वसामान्य ग्रामपंचायती लुटल्या गेल्या त्यांचं काय नाही, ठेवीदारांचं कुठे संबंध नाही. फक्त आपली राजकीय पोळी कशी भाजून घेता येईल, एकत्र राहिलो. पनवेलला 96,000 मतांनी हरले, 93,000 मतांनी उरणात हरलेत, त्याच्यामुळे आता एकत्र येऊन तरी काय यांना हरवू शकतो का या अपेक्षेने, या आशेने? आणि त्याच्यातही बँकेतल्या डिपॉझिटर्सची काळजी न करता स्वतःच राजकारण करतायत. पण असं बोललं जातं की तुमच्याकडून पण राजकारण केलं जाते, म्हणजे शेकापविरुद्ध बीजेपी अशा प्रकारे पण, आणि तुम्ही विवेक पाटलांनी आता ही विवेक कर्नाळा बँकेच्या 1500 लोकांनी आमच्याकडे लेखी तक्रार केल्यानंतर जर आम्ही त्या लोकांचे प्रतिनिधी असू, लोकप्रतिनिधी, तर आमचं कर्तव्य नाही राजकारण काय करणार? राजकारण करायचं तेव्हा केलं, त्यांना हरवलं की आम्ही कुठे अडचण आली? 3 नंबरवर गेले विवेक पाटील, उरणून पनवेलून पळाले, उरणला आले, उरणून 3 क्रमांकावर गेले. त्याच्यामुळे आम्हाला राजकारणाकरता मतांकरता नाही, हा संघर्ष हा त्या ठेवीदारांच्या पैशाकरता आहे. आम्ही नाही केला तर कोण करणार होतं मला सांगा? तुम्ही पत्रकारिता करता, काँग्रेसचा नेता बोलला कोण? राष्ट्रवादीचा बोलला, शिवसेनेवाला बोलला, मग कोण बोलणार होतं? मग राजकारण काय केलं तुम्हाला? कशात आम्ही हे राजकारण केलं असं वाटतं ते काय म्हणतात ते सोडा, तुम्हाला काय वाटतं तेही सांगा ना तुम्ही. या ठिकाणी हा जर फॉलोअप, रिगरस फॉलोअप नसता तर आज अटक झाली असती का? पैसे खाणाऱ्या, पैशाचा भ्रष्टाचार करणाऱ्याला शिक्षा होणं हे तुम्हालाही अभिप्रेत असेलच ना. अटक झाली चांगलं झालं, लोकांचे पैसे मिळाले नाही, खातेदारांचे पैसे मिळाले नाही. आज आमचे 65 लाख आहे, आम्ही लोक कटा केलं जवळजवळ 2-2.5 वर्ष फिरा पडतो. पैसे आम्हाला पैसे देत असतात, 1 महा पैसे दिले. तेव्हा मिसेस आजारी होती, हॉस्पिटलमधून फोन केला, साहेब मिसेस आजारी आहे, आम्हाला पैसे पाहिजे. हा देतो तिथे आम्हाला 50,000 पण दिले नाही, 65 लाखामधून आम्हाला 50,000 विवेक पाटील देते दिले. विवेक पाटलांना अटक झाली, चांगली झाली. आणि विवेक पाटलांना 2-2 वर्ष जे वाचवत होते ते महाविकास आघाडी वाचवत होती, ते खरं महाविकास आघाडीचा दोष आहे. महाविकास आघाडीनं त्या विवेक पाटला 2-2 वर्ष वाचवले, कारण प्रत्येक माणूस यायचा, पण अधिकारी आला चौकशीला त्याची बदली करायची, हे असं करून विवेक पाटला 2 वर्ष वाचवत होते.